आईचं दागदागिना जमिनी गहाण ठेवून सावकाराचं कर्ज सुद्धा काढलं. इतक्यावरच बा माझा थांबला नाही हो साहेब, इतक्यावरच बा माझा थांबला नाही. विठ्ठलाची वारी विरोबाला नवस करतोय. येईल माझा तहसीलदार, येईल माझा फौजदार म्हणून रोज रोज जुरतोय. हीच माझ्या आयोगाला विनंती. आई बिचारी बोळी, आई बिचारी बोळी सोमवार धरते, शनिवार धरते, कधी कधी तर नवरत्नाचे नऊ दिवस उपाशी राहते. मागणी मात्र एकच, आशा मात्र एकच, पोराला नोकरी मिळण्याची. आज सुद्धा एकच वरमाई म्हणून पोराच्या लग्नात मिरवण्याची. तर पुण्यात परत एकदा MPSC चे विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलन करताना दिसत आहे. यावेळेस काय त्यांची मागणी आहे आणि का बरं त्यांना आंदोलन करावं लागत आहे, इथे आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे इथले जनरल सेक्रेटरी बळीराम डोळे आहेत, त्यांच्याशी बातचीत करू. विद्यार्थी जे आहेत MPSC ची त्यांच्याशी सुद्धा बातचीत करू. बळीराम, तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो परीक्षा पद्धतीचा पॅटर्न बदललेला आहे, तर विद्यार्थ्यांची मागणी की 2025 पासून लागू करावं, एक साधी सरळ मागणी आहे. आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेतला जो काही गोंधळ चाललाय, सावळा गोंधळ, चुकीचं उत्तर देणारा पास होतो आणि बरोबर उत्तर देणारा नापास होतो, हा गोंधळ थांबवा अशी सिंपल मागणी. कोरोनाच्या काळात मुलांची 2 वर्ष गेली, त्याच्यानंतर 10 वर्षापासून मुलं एका ठराविक पॅटर्ननुसार अभ्यास करत असताना अचानक एखादा पॅटर्न लाभवणं हे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी क्लेशदायक आहे, त्रासदायक आहे. पण आमची एवढीच मागणी आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 पासून लागू करा. कधी ना कधी पहिली बॅच होणार आहे, पण सर 2025 मध्ये 3 वर्ष आम्हाला भेटत आहे, 3 वर्ष विद्यार्थ्यांना भेटत आहे. एक मानसिक तयारी करायची, कोरोनामुळे मुलांचं मानसिक आरोग्य ऑलरेडी धोक्यात आहे. तुम्ही विद्यार्थी आहात का MPSC चे? हो. तुम्हाला काय त्रास होणार आहे हा जो पॅटर्न बदल होईल त्याचा? सर, राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी मध्ये आहे आता मुलांची, आणि जवळपास सर 10,000 मुलं या मुख्य परीक्षेला पात्र आहेत आणि सर 600 पद आहेत, आणि त्यानंतर त्यातले जवळपास 9,500 जे मुलं आहेत आणि त्यांना फक्त 4 महिने मिळणार आहेत सर मुख्य परीक्षेसाठी. त्यांनी काय करावं सर? आणि जे मुख आणि जे नवीन पॅटर्न आहे त्यांच्यानुसार जी परीक्षा होणार आहे ती होणार आहे जुलैमध्ये, जुलैमध्ये आणि सप्टेंबरमध्ये मेन्स परीक्षा होणार आहे. आणि त्यानंतर जे मुख्य परीक्षेसाठी जे मुख्य परीक्षा देणारे मुलं आहेत त्यांना जुलैमध्ये पूर्वपरीक्षा आणि त्यानंतर 3 महिन्यात मुख्य परीक्षा. सर 3 महिन्यात डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास कसा होणार आहे सर त्या मुलांचा? 2 वर्षाचा पाहिजे तुम्हाला अजून? सर कमीत कमी एक 2 तरी वर्षाचा वेळ दिला पाहिजे. त्यांनी फक्त 6 महिने सांगितलं, पण सर असं झालंय की एक्झामवर एक्झाम आहे, 2 वर्ष कोरोना पॅन्डेमिक असून आम्ही एक काय करावं ते सांगा ना तुम्ही. 2 वर्षाचा पॅन्डेमिक गेलं, त्याच्यामध्ये आम्ही टोटली हे झाले, मानसिकता आमची खचलेली आहे. सांगा की UPSC जी परीक्षा आहे ती ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने घेतल्या जाते, मग MPSC ला जर हातात येते चेंज ओव्हर करत आहेत, तर त्याच्यामुळे फायदा काय होऊ शकतो आणि तोटा काय होऊ शकतो? आयोगानं हा विचार करूनच निर्णय घेतलाय, पण आमची मागणी एवढीच आहे की तो फक्त लागू करण्याचा पॅटर्न आहे, तो 3 वर्ष पुढे ढकलावा, जेणेकरून नवीन मुलांना त्यात अक्वायर करणं सोप्याच होईल. ऑब्जेक्टिव्ह तोट्याचं का डिस्क्रिप्टिव्ह तोट्याचं? तोट्याचं काहीच नाही, आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आहेच आम्हाला. आमचा उद्देश एकच आहे, जे पोरं 4-5 वर्षापासून प्रिपरेशन करते त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, आणि आमचं म्हणणं एकच आहे आयोगाने डिस्क्रिप्शन लागू करावं. आम्ही त्यासाठी प्रिपेअर होईल, फक्त त्यासाठी थोडा अवधी पाहिजे, एवढंच आमचं सरकारला म्हणणं आहे. इथे काही मुली विद्यार्थिनी पण आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. तुमचं नाव काय सांगा, किती वर्षापासून तुम्ही तयारी करता? आम्ही 4 ते 5 वर्षापासून अभ्यास करतो. आता हे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जेव्हा हे जाईल त्याच्यामुळे तुम्हाला त्रास काय होईल? सर हा पॅटर्न आम्हाला मान्य आहे, आम्ही मान्य नाही असं म्हटलेलं नाहीये, पण ऑलरेडी UPSC च्या मुलांचा अभ्यास झालेला आहे, तर आम्ही त्यांच्यावर लगेच नाही कॉम्पीट करू शकत. किती विद्यार्थी याच्यामुळे बाधित होतात? 15 ते 20 हजार मुलं यामध्ये बाधित होतील सर. मोठ्या संख्येने MPSC चे विद्यार्थी परत एकदा पुण्यातील शास्त्री रोड इथं एकत्रित आलेले आहेत, आंदोलन करीत आहेत, संघटित केल्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे? आपल्यासोबत अरविंद शिंदे आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे? अरविंदजी तुम्ही कशा प्रकारे याला समर्थन करता? आजच्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. विधिमंडळामध्ये प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा केली, त्यांचा प्रश्न तिथं ते मांडणार आहेत असं मला कळवलंय, ते मी सांगायला इथं आलोय. मोठ्या संख्येने जे विद्यार्थी इथे आहे MPSC परीक्षासाठी बसणारे अपियर होणारे ते इथे परत एकदा आंदोलन करत आहे. त्यांचं म्हणणं हेच आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला विरोध नाही, पण विद्यार्थ्यांना वेळ मुबलक मिळायला पाहिजे. कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे, मुंबई तक.